24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर माझ्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, एक खूप ताकदीचा अभिनेता ज्याची आपल्या आवाजावरती हुकूमत होती, ज्याचा अभिनय अत्यंत कसदार होता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस म्हणून अगदी राजा माणूस होता, बिनधास्त अगदी ठरवलं ते करणारच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा खूप जवळचा हा मित्र होता. एक चाहता म्हणून, एक पत्रकार म्हणून त्यांना मीही अनेकदा भेटलो आहे. खूप माणसांच्या गराड्यात कायम राहणारा हा माणूस तुमचा खूप जवळचा मित्र होता. त्यांच्या काही आठवणी तुमच्याकडून ऐकायला नक्की सगळ्याच प्रेक्षकांना आवडतील, आणि आपल्या तमाम सगळ्या समूहाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली आपण इथं देऊयात. अजित, माझ्यासाठी ही अत्यंत अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आणि दुःखाची गोष्ट आहे. चार राज्यांच्या निवडणुकांचं विश्लेषण करत असताना कानात इतीमध्ये मला जेव्हा ही बातमी सांगण्यात आली तेव्हा अक्षरशः पुढचा शब्द फुटत नव्हता. अत्यंत जवळचा मित्र, त्याहीपेक्षा सुद्धा मराठी रंगभूमीवर, ज्याला आपण प्रायोगिक रंगभूमीवरचा अभिनेता, प्रायोगिक रंगभूमीवरचा दिग्दर्शक, तिथला नाट्य निर्माता, मराठी नाटकाचा निर्माता, मराठी नाट्यसृष्टी, व्यावसायिक नाट्यसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रमालिका, हिंदी चित्रमालिका असे चौफेर कामगिरी करणारा एक कुशल नाट्य संघटक, एक कुशल अभिनेता ज्याला साहित्याची उत्तम जाण होती, नाटकाविषयी कळकळ होती, गेले अनेक वर्ष नाटक आणि अभिनय या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये नव्हता, असा अव्यभिचारी निष्ठा असलेला नाटकाचा हा एक फार मोठा नट, फार मोठा माणूस आपल्यातनं गेला. वैयक्तिक आठवणी म्हणाल तर मला आता खरोखरच इतक्या शेकडो आठवणी आहेत. अनेक वर्षापूर्वी, जवळपास 20-22 वर्षांपूर्वी, महायात्रा असं मी एक नाटक लिहिलं होतं, राज्य नाट्य स्पर्धेला ते नंबरातही आलेलं होतं. त्या नाटकात पुनरुज्जीवन करून त्यात भूमिका करावी अशी त्याची इच्छा त्याने अनेक वार माझ्याशी म्हणून दाखवलेली होती. अगदी वैयक्तिक संबंध, आमच्या वयामध्ये खरं तर खूप अंतर आहे, परंतु माझ्या लग्नामध्ये आपल्या भावाचं लग्न असावं, माझा साखरपुडा असेल त्यामध्ये आपल्या धाकट्या भावाचं लग्न असावं, अशा रीतीनं वावरणारा हा एक आमचा चांगला मित्र. अनेक आठवणी आहेत. ब्राह्मण संमेलन झालं होतं परभणीला, त्या ब्राह्मण संमेलनामुळे परभणीला अनेक प्रकार घडले, त्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीवर मात करण्याचं बळ ज्यांनी मला दिलं, कुमार केतकरांवर त्यावेळी हल्ला झालेला होता, त्या सगळ्यावर मात करण्याचं बळ देणारा हा एक आपल्या उजव्या विचारसरणीशी घट्ट निष्ठा असलेला, एक अतिशय सहृदय, अतिशय चांगला माणूस, नव्याचं स्वागत करणारा एक मित्र आज मी गमावलाय. जी 24 तासच्या परिवारातर्फे विनय आपटे यांना श्रद्धांजली. डॉक्टर साहेब, अनेकदा विनय आपटे आपल्या ऑफिसमध्ये येत असत, किंवा अनेकदा त्यांना कुठे बाहेर भेटलं ना की एक एक अनुभव नक्की कायम असायचा की तरुण नट, किंवा आता जे उमेदवारी करतायत, किंवा जे अनेक स्थिरावलेले नट, येऊन सरळ विनय आपट्यांच्या पायाला हात लावायचे आणि खूप नम्रपणे त्यांच्याशी बोलायचे. अनेकांना घडवलं होतं या माणसानं, खूप खूप निष्ठा त्याला त्याच्या कामाबद्दल होती. अभिनय, अभिनय आणि फक्त अभिनय, आणि एक खूप तुम्ही बोललात त्याबद्दल मला खूप विचारायचं, एक चांगला नाट्य संघटक आपण आज गमावलाय. बरोबर आहे. मी जेव्हा G24 संपादक पदाची घेतली त्यावेळेला मी काही या क्षेत्रात नव्हतो, परंतु जबाबदारी घेतल्यानंतर जे काही मोजके मित्र स्वतःहून मला भेटायला आले आणि मार्गदर्शन केलं, त्यात पहिला विनय आपटे हा होता. हा मित्र नुसताच ऑफिसमध्ये आला नाही, आपल्या अनेक अँकरचे, वृत्त निरीक्षकांचे उच्चार कसे स्पष्ट होतील, चांगली त्यांची डिलिव्हरी, डायलॉग डिलिव्हरी कशी होईल याकडे कटाक्षानं वारंवार सूचना करणारा, एखादा कार्यक्रम आवडला तर आवर्जून SMS फोन करणारा, असा एक अत्यंत चांगला निर्व्याज्य मैत्रीसाठी लाख मोलाचा माणूस मला असं वाटतं आज मी गमावलेला आहे. डॉक्टर साहेब, धन्यवाद. आपण आपल्या सगळ्या वैयक्तिक आठवणी देखील आपल्या प्रेक्षकांशी शेअर केल्या, त्याबद्दल एक खूप चांगला अभिनेता आज आपण गमावला आहे. धन्यवाद आपले, आपण बोललात, आपण संवाद साधला त्याबद्दल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.